महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालली आहे. यामुळे बेळगावात देखील रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने लसीची कमतरता अधिक भासत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. याआधीच कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संजीवनी म्हणून लसीचा उपयोग केला गेला असून लसीकरण थांबले आहे. याचे कारण म्हणजे मागणी आहे तितक्या लसीचा पुरवठा केला जात नाही आहे. कोरोना लसीकरण अभियान प्रारंभ झाला तेव्हापासून लसीचा तुटवडा भासतच आहे. या दरम्यान दुसरा डोस असणाऱ्यांना लस मिळत नसून लसीची अवधी देखील संपल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थळीय आमदार आपल्या आपल्या क्षेत्रात लसीकरण अभियान राबविला पण आता तोही स्थगित झाला आहे. भीम्स परिसरातील लसीका केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे. कारण लसीसाठी नागरिकांची धडपड उडाली असून यावेळी लस का उपलब्ध होत नाही असा प्रश्न देखील उद्भवला असून येथील कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांची बचाबची झाली असून उत्तर मतक्षेत्र आमदार अनिल बेनके यांनी विशेष काळजी घेऊन आपल्या मतक्षेत्रात लसीकरण अभियान घेतले त्यावेळी लसीकरण घेतल्याचे उषा पाटील यांनी सांगितले आहे. पण लस घेऊन दुसऱ्या डोसची अवधी संपत असून बीम्स परिसरातील लसीकरण केंद्रावर लसीसाठी विचारल्यास आज या उद्या या असे सांगत आहेत म्हणून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. बेळगाव जिल्हा इतका मोठा असूनही लसीकरण केले जात नाही. सरकार मोफत लसीची उपलब्धता करूनही तुटवडा भासत आहे. यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात असून सुरळीत लस पुरवठा केला जावा अशी मागणी देखील केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव.